रस्त्यांची प्रलंबित कामे तसेच ठिकठिकाणचे अर्धवट उड्डाण पुलांची कामे यासाठी शिवसेनेने काढलेला हा धडक मोर्चा खरोखर किती तरी जीव असं बोलण्यासाठी खऱ्या अर्थाने घेतलेले शिवसेनेने पाहून आणि हो मोर्चा फोटो नका ना काढू मधून महेश भाव अरे काय हे मध्ये मध्ये नागरिकांना सर्व नागरिकांना त्रास आणि त्रास सहन करतात ना शिवसेनेने हे धोरण अवलंबलं आहे आणि म्हणूनच पोलीस कॅमेरा जिंदाबाद आणि सांग तुम्ही काय केलं इम्प्लिमेंट त्या लोकांना तुम्ही काय शांतवण केलं त्यांचं काय भरपाई दिली तुमच्याकडे किती तुमच्या चुकीमुळं वा अपघात झाले तुमच्याकडे डिटेल ओके रोल आहे तर कशासाठी आंदोलन केलं त्या पुणे सातारा रस्ता जो आहे तर देहूरोड बाह्यवळण मार्गापासून ते साधारणपणे आपण भौर नसरापूरच्या पुढेपर्यंत दुबाईपर्यंत जे सर्व्हिस रस्त्यांची दुरावस्था झाली आणि विशेषतः वडगाव ब्रिज असेल वारजे ब्रिज असेल आणि त्याच्यामध्ये आजूबाजूला इतक्या सोसाट्या पसरलेल्या आहेत आणि रस्त्यावर वाहतुकीची वारंवार कोंडी होते आणि सरासरी रोज साधारणपणे ह्या मुख्य रस्त्यावर हायवेवर रोज 2 जणांचा बळी ह्या ठिकाणी जातो आहे आणि त्याच्यामध्ये जो हलगर्जीपणा NH4 कडनं होतो आहे की वारंवार जो कंत्राटदार आहे कोणती कंपनी आहे रिलायन्स आहे कोण आहे त्याच्याशी काय आम्हाला घेणं देणं नाही पण नागरिकांचा बळी जातो आहे आणि त्याच्यामध्ये जे सरकार बसलेलं आहे आणि त्या सरकारची जबाबदार खात्याचे मंत्री जे आहेत ते कोल्हापूरचे आहेत ते मंत्री रोज ह्या रस्त्याने जा ये करत असतात आठवड्यातनं 2-3 वेळा जा ये करत असतात केंद्राकडे आपण वेगळा अहवाल पाठवतो NH4ची जी अवस्था आता या ठिकाणी झालेली आहे आणि मृत्यूचा सापळा म्हणून या रस्त्याची ओळख या शहरामध्ये झालेली आहे आणि त्याचबरोबर चांदणी चौक जो हा मुख्य चौक आहे त्या ठिकाणी सुद्धा वारंवार अपघात होत असतात
मध्यंतरीच्या काळामध्ये या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीने महानगरपालिकेच्या सत्ताधारी पार्टीने त्या ठिकाणी चांदणी चौकाच्या नियोजित उड्डाणपुलाचं भूमिपूजन त्या ठिकाणी केलं. ते भूमिपूजन करत असताना जागा संपादित झाली का नाही झाली याचा अहवाल ना केंद्राला पाठवला ना राज्याला पाठवला आणि त्या ठिकाणी जागा संपादित न होता उड्डाणपुलाचं भूमिपूजन झालं. आणि NH4 प्रकल्प अधिकाऱ्याने असं सांगितलं की 31 डिसेंबरपूर्वी जागा जर ताब्यात आली नाही तर त्या उड्डाणपुलाची परवानगी रद्द करण्यात येईल. त्याचा खुलासा मागण्यासाठी सुद्धा आम्ही आज या ठिकाणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख सत्यवानजी उभे, जिल्हा प्रमुख रमेशजी कोंडे, शहर प्रमुख महादेव बाबर, सविताताई मते, संगीताताई ठोसर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा शिवसेनेचा महिला भगिनी, येथील स्थानिक नागरिक आणि शिवसैनिक पदाधिकारी शिवसैनिक यांच्या वतीने आज आम्ही नॅशनल हायवेवर फोरवर या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. आणि त्या मोर्चाचं आयोजन करत असताना आत्तापर्यंत जे बळी ह्या हायवेवर रस्त्यात अपघातात गेलेले आहेत